संदीप सावंत या काँग्रेसच्या चिपळूण तालुका अध्यक्षाला काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी निलेश राणे यांनी आपला अटकपूर्व जामिनाचा अर्ज मागे निर्देश देखील यावेळी देण्यात आले. निलेश राणे हे माजी खासदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. माझे सहकारी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. अजित, काय नेमके निर्देश दिलेत कोर्टानं आणि आता काय भूमिका घेतली आहे राणेंनी? अजित, गेल्या 2 वेळा या अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी झाली. आज या अटकपूर्व जामीन अर्जावरती दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. त्यावेळी दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने जेव्हा निकाल द्यायला सुरुवात केली तेव्हा न्यायालयाने पहिल्याच शब्दामध्ये सांगितलं की निलेश राणे यांच्या विरोधात जे आरोप करण्यात आले किंवा त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्यावरून ह्या प्रकरणामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा जामीन देणं हे चुकीचं ठरेल, त्यांना जामीन देता येत नाही. त्याच पद्धतीनं निलेश राणे यांना जे संदीप सावंत जे आहेत त्यांना झालेली मारहाण, हॉकी स्टिकचा वापर केला आहे, त्याच पद्धतीने त्यांचं अपहरण केलेलं आहे, त्यांचा जो मेडिकल जो अहवाल आहे त्यामध्ये त्यांना किती सिरियस इंजरी आहे, त्या सर्व गोष्टी लक्षात घेता हा जो गुन्हा आहे तो जामीन पात्र नाही आहे. त्यामुळे तुमचा जामीन अर्ज आम्ही फेटाळतोय. ते न्यायालयाने सांगताच निलेश राणे यांचे जे वकील होते शिरोडकर त्यांनी न्यायालयाला विनंती केली की तुम्ही आमचा जामीन अर्ज फेटाळू नका, आम्ही आमचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो मागे घेतो. त्यामुळे ही एक टेक्निकल टॅक्टिक आहे, कारण का पुढे सर्वोच्च न्यायालय जे सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी निलेश राणे यांना त्या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. म्हणजे एकंदर न्यायालयाने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ज्या पद्धतीनं त्यांचं अपहरण करण्यात आलं, संदीप सावंत यांचं, त्यांना मारहाण केली, त्यांच्या डोक्याला जी जखम झालेली आहे आणि कशा पद्धतीने हॉकी स्टिकने किंवा त्यांचं अपहरण करून त्यांना मारहाण झालेली आहे त्या संपूर्ण गोष्टी पाहता आणि जे त्यांच्यावरती गुन्हे दाखलेत निलेश राणेवरती ही गोष्ट लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीमध्ये निलेश राणे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, कारण का तुमची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी लक्षात घेता साक्षीदार समोर येत नाहीयेत. ज्या पद्धतीनं पोलीस तपास करतात किंवा पोलिसांनी जो अहवाल दिलेला आहे त्या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठले साक्षीदार समोर येत नाही, त्यामुळे निलेश राणे यांना जामीन दिल्यानंतर या तपासावरती पूर्णपणे परिणाम. प्रतिक्रिया अजित आपल्याकडे या सगळ्या प्रकरणामधल्या ऍडव्होकेटची प्रतिक्रिया येते ती आपण ऐकूया. धन्यवाद आपल्या माहिती करता. आमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं नाही आहे. कोर्टाचं असं मत होतं की ते आम्हाला बेल द्यायला इन्क्लाइंड नव्हते, म्हणून आम्हीच कोर्टाला रिक्वेस्ट केली की आम्हाला विथड्रॉ करायचं ऍप्लिकेशन आणि कोर्टाने आम्हाला त्याची परवानगी दिली आणि परवानगी देताना आम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही स्वतःहून सांगितलं की आम्ही हजर व्हायला तयार आहोत आणि आम्ही स्वतःहून सरेंडर होऊ. त्या कोर्टाने आम्हाला 23 तारखेपर्यंत मुदत दिली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.